गोष्टी करायच्या असतात खूप आधी केल्या असतात, परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही. त्यामुळे शिवसेना भाजपचे विचार सारखे होते, सारखे म्हणजे एका विचारामध्ये लढत होतो. त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो का, कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय. तिकीट जर दोन जणांनी तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असलं नाही. फेरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, मी काय शिवसेना काय भीक मागणार आहे, काय शिवसेना लढणार शिवसेना, त्याच्यामुळे लढेल आम्ही जिंकेल शिवसेना. पहिली गोष्ट, माझ्याशी कोणी संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोललेलं होतं. खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे, मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार. अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी, तुमच्या TRP साठी, कारण मी 30 वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे. काम करणारा नाही तर लढणार आहे. पद येत असतात, पद जात असतात, हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे. आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात. मला त्याच्या स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल, त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या, नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं, आम्ही सांगितलं का कोणी, माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का, मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं, कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं. मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला, ठीक प्रकारच्या शिवसेनेचा जर या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या, परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही. ठीक आहे, निवडणुकीचा विषय आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांना पक्षाची अशी जाहीर केली, मी साहेबांच्या नेतृत्वाने काम करणारा शिवसैनिक. त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या पद एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही. कारण आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलने, आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही, ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या होत्या. माझी मानहानी करणार आहे, माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या, कामाचा अपमान करणारे, असं माझं स्पष्ट मत. तुम्ही ज्या प्रकारे नाराज होतात त्याचा फायदा घेतला जातो. नाराज असलो काय झालं, तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक, तुम्ही काय सगळे लोक खुश असतात. तुम्हाला कोणतं पेट दिलं जातं, कोणत्या चॅनल तुमचे संपादक, त्या संपादकाचा चॅनल जो बोलागला. आज मी एका संपादकाला फोन केला, तो म्हणजे आजच्या दिवसात जेव्हा दुसऱ्या चॅनलचा संपादक बोलागला म्हणाले, हे तुमचं चालतं. पण मला असं वाटतं नाराज वगैरे असणार, मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशी पण उमेदवारीची यादी जाहीर करतात त्या दिवशी पण नाराजी असते ना, तर रोज रोज पण नाराजी असते. तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो का विरोधकांकडून? विरोधकाकडून नाही तुमच्या चॅनलला. विरोधक कोणी काय बोलतो, कोणता विरोधक बोला सांगा. चला शिंदे गटाचा एखादा रावसाहेब दानवे बोलतो, ऐकून घ्या. शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला भाजपची, आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार, शिंदेकडे जाणार, शिंदेकडे जाणार, कालपासून सुरू भाजपकडे जाणार, भाजपकडे जाणार, भाजपकडे जाणार. रावसाहेबांना काय बोलले, उर्वाश्रमीचे भाजपचे आहेत आम्हाला. अरे मी 30 वर्षानं शिवसेनेचं काम करतो, मी 20 वर्षानं जिल्हा प्रमुख आहे. त्याच्यामुळे काय त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचे आणि भाजपचे विचार जुळतायत असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे एकत्रितच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय त्यांनी. विचार जुळतात शिवसेना आणि भाजप तर 25 वर्षानं आलाच होते ना. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते, सारखे म्हणजे एका विचारामध्ये लढत होतो. त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो का, आमचं आमचं स्वतंत्र शिवसेनेचं, आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का. शिवसेनेचे आमची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र धारा आहे, ही स्वतंत्र बाण आहे, त्या बाण्यानेच आम्ही चाललो. कधीपासून उतरताय? मी उतरलेलो आहे प्रचारापासून 1.5 महिन्याचा काळ आहे. संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे, 4 दिवस 8 दिवस लागत नाही प्रचार करायला. 8 दिवसात सगळ्या जिल्हा ढवळून काढतात आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे. आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास 100 गावांचा दौरा करून झालेला आहे माझा, फार मोठा मतदारसंघाने. 8 दिवसात सगळा प्रचार कम्प्लीट होईल. आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे, इथं बसून सगळ्या गावाच्या बूथपर्यंत प्रचार करतात, ही शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं, पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 90 गावांचा दौरा केलाय. मी कुठेही नाही, मी शिवसेना या विषयाचा प्रचार केलाय आणि आणखी पुन्हा करणार आहे. आणि मला महाराष्ट्रात फिरायचंय, आणखी सगळीकडे स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे, त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः भिजणार सगळी. सर खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का, की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय.
एकीत जर दोन जणांनी तीन जणांना मागितलं म्हणजे मतभेद असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे. आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो. याचना नाही असं सूचक वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं. नेमकं रण म्हणजे तुम्ही स्वतः रणांगणात उतरणार आहे काय? मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं. कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक, भाजपला मॅनेज झाले, याला हे झाले, त्याला हे झाले. म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे काय? शिवसेना लढणार शिवसेना त्याच्यामुळे की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या बसवल्या जातात या खोट्या टीआरपीसाठी लोक करतायत सगळं 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 तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य होऊ. तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी बोलांडीवडी मारणार? मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा तेच सांगायला काही हरकत नाही. आता परवा असताना मला फोन आलाय का चॅनलचा, लोकशाही चॅनलचा, स्पष्ट सांगतो. आता चॅनल विषयी पण बोललो पाहिजे. सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली, स्पष्ट बोलतो, सगळ्या तुमच्या समोर बोलतो, चुकीच्या बातम्या लावल्या. मी मातोश्रीवर आणि ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का, वर्षावर पोहोचले का, तुमचा प्रवेश होणार आहे काय, त्याला अर्थ आहे काही? अजूनही महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही, तर महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार? कोणती ऑफर नाही, मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही. महायुतीला उमेदवार सापडत नाही. महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही संभाजी, तुम्हाला स्पष्ट सांगतो. संभाजीनगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर पहिलं तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही इच्छुक होता आणि तुम्ही वारंवार बोलून दाखवलं होतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती. या अनुषंगाने हा जो घेरची चर्चा ही या अनुषंगाने पुढे चालत गेली आणि त्यामुळे आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू लागल्या. पण उमेदवारी जाहीर होऊन 5 दिवस झाले. मला असं वाटतं त्या दिवशी सगळी विषय नाराजी राजी सगळी विषय संपला. पक्षप्रमुखाकडे मी जाऊन आलो. मला तर ऑलरेडी फोनवर बोलणं झालेलं नाही. दहा दिवसापूर्वी विषय असतो रिॲक्ट होणं थोडस काही पाप नाही आहे. पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरज आहे संघटने. त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. विषय संपलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असून महाराष्ट्रात असून आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेना 100% यश मिळण्यासाठी आम्ही काम करणार. त्यामुळे जे काही झालं पुन्हा वारंवार सांगतो, पक्षाकडे तिकीट वारंवार बोलणार नाही. माझीचं होतं खैरे साहेबांना दिलं, खैरे साहेबांचे नेते, त्यांचं काम, त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य, माझी जबाबदारी ते मी करणार. पक्षांतर्गत पूर्वज आहे हे तर पक्षांतर्गत नाही आहे. कोणी मला पक्षांतर्गत कोणी नाही काय बोलत आहे पक्षांतर्गत नाही. हे तुम्ही कुठं तुम्ही सांगा शिंदे गड कुठं भाजप. मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाट पेरलेले आहे काही वेगवेगळ्या पक्षांनी, विशेषतः भाजपने आणि शिंदे गटाने, की जे लोक नुसते पोपटा जागी बोलत असतात त्यांच्या याच्यावर. म्हणजे आता तुम्हाला राग येईल पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे. त्याच्यामुळं कुठलाच आधार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मला कालपासून फोन येतात. अरे आता मी माझ्या कामात मी काल दहिसरला होतो. युवासेनेची बैठक होती घोसाळकर साहेबांनी उत्तर मुंबईमध्ये, तिथं होतो. मग मला जायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची. अशा पद्धतीने या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्ट माझं म्हणणं. विजय उमेदवार असतील का आणि त्यासाठी तुम्ही किती ताकदीनं काम करणार? पूर्ण ताकदीनं काम करणार. संघटनेचं आमच्याकडे स्ट्रक्चर आहे व्यवस्थित, बूथपर्यंत मतदारापर्यंत दीड वर्षानं हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे. त्याच्यामुळे मात्र हे स्ट्रक्चरच्या माध्यमातून संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर प्रेम आहे, ते प्रेम नॉर्थ जनता घेतो. रावसाहेब आम्ही म्हणतायत की 4 जूनला खरा राजकीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल. म्हणजे लोकसभेनंतर या सर्व हालचालींना वेग येणार आहे का? मला असं वाटतं 4 जूनला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची, शिंदे गटाची, अजितदादाची एकही जागा येणार नाही. हाच राजकीय भूकंप आहे.